विषयीचे विचार होते आणि ज्या दिवशी हे विचार प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये येतील त्या दिवशी माझे भारत माता स्वतंत्र झाल्याशिवाय राहणार नाही. 7 वर्ष अध्यक्षपद भूषवल्यानंतर सावरकरांनी जे कार्य केलं होतं त्या कार्यामध्ये अनेक सभा काढण्यात आल्या, त्या कार्यामध्ये अनेक मोर्चे झाले आणि अनेक मागण्या मान्य करून घेण्यात आल्या. सावरकरांनी काढलेल्या मोर्चांमध्ये मागण्यांमध्ये आमच्या हिंदू लोकांना सैन्य भरती मिळाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रॉयल क्लबची स्थापना झाली. या रॉयल क्लबच्या स्थापनेनंतर हिंदू महासभेला एक वेगळं वळण मिळालं होतं आणि खऱ्या अर्थाने भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी या भारतीयांची पावलं त्या दिशेने पडत होती. हिंदू महासभेचं कार्य हे सावरकरांमुळेच कुठेतरी पूर्ण झालंय असं मला इथे ठाम म्हणावंसं वाटतं. भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये सावरकरांनी दिलेलं योगदान हे कदापि न विसरण्यासारखं आहे. ही जरी गोष्ट खरी असली तरी सावरकरांचे विज्ञानवादी विचार हे देखील त्याला तेवढेच कारणीभूत आहेत. सावरकर असं सांगतात की मी मेल्यानंतर कोणीही माझी रॅली काढू नये किंवा मी मेल्यानंतर कोणीही दुकानं बंद ठेवू नये, कारण याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होतो. म्हणजे मेल्यानंतरही जी व्यक्ती सर्वसामान्य लोकांचा विचार करते त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर खरंच एक योद्धा म्हणजे काय असतं हे आमच्या लक्षात येतं. अशा या सावरकरांचा काँग्रेसच्या तत्कालीन धोरणांचा अशा या सावरकरांनी काँग्रेसच्या तत्कालीन धोरणांचा आणि फाळणीचा कडकडून विरोध केला होता आणि याच विरोधापोटी सावरकर 1 फेब्रुवारी 1966 रोजी अमरण उपोषणाला बसले आणि हेच उपोषण त्यांच्या जीवावर बेतले आणि सावरकरांचा मृत्यू हा 22